हा एक जणांनी मला अशी कमेंट केली होती की तुम्ही शेती जर का एकदम व्यवस्थित केली आणि एकरामध्ये जर का 40 क्विंटल मका जर काढली तर तुम्हाला शेती का नाही परवडणार? हा तुला तुला जाते आहे कोणाच्या सालाने कामाला? जा रे महिनाभर तेवढं त्या ना पुक लागला की जा, आरामशीर पैसे मिळते तेवढं. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीपक स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या अच्छा नव्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, सकाळ सकाळ घरामध्ये ना क्षितिजी आणि सुचिताजी दोघांची भांडणं लागलेली आहे. ती कशामुळं? एकमेकाची छत्री घेते ती. क्षितिजची छत्री ती काय नीट वापरत नाही, त्याने काहीतरी घोटाळा करून टाकलेला आहे आणि सुचिता एकदम व्यवस्थित जपून वापरते. तर ते त्यांचं त्यांनी काय केलं, परत तिची छत्री घेतली, दोघांची भांडणं लागली ती. ए झालं का? दिली ना छत्री तिची? हा ठेवून टाक, चल. नाही का दिली? देऊन टाक बाबा. ए सुचिता, तुला मी नवीन छत्री घेऊन देतो. ही तुटले अडकवायलाही नाही. मी तुला नवीन छत्री घेऊन देतो म्हणलं, तिला तिची तिची छत्री देऊन टाक बाबा. ए घे ग, दिली बघ. चला चल पटकन इकडे चालू आहे भाजी काढायचं. तर सांगायचा की ग, माझ्या पत्रू अजिबात आणून देतो नको भांडण या दोघांची. काय बघायचं? मी एक तर डोक्याला ताप झालं का तुझं? चल राग येतो माघारे मी पटकन. हा बर, पिशवीत टाक पिशवीत. ही कुठली आहे आता? भाज्या भरायचं चालू आहे. आईला भाजी द्यायचंय. आज वातावरण जरा निवळल्याने वाटते, कारण आज सकाळ सकाळ ऊन पडलं होतं. बरं वाटलं मला, म्हणजे कसं आता इथनं पुढं रानातली कामं गवतं हे काढायची, खुरपाना टुरपाना पेरापेरी लोकांची चालू होणार आहे. थोडा वेळ पाहिजे ना, म्हणजे सारखा पाऊस सारखा पाऊस 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 म्हणलं की शेती पडाक पडते. ते वला दुष्काळ जाहीर होतो. वला दुष्काळ म्हणजे पाऊस पडून बी काहीच करायत नाही ना शेतात, त्यासाठी थोडा विसावा बी लागतो पावसाचा. हे झालं आपल्या सोयीनुसार, पण निसर्ग त्याचं गाणं वेगळंच आहे. होय काय बनवलं काय सगळं? चिवडा शेव लाडू बनवलं? नाही बनवलं, कवा करू र आले काय? अगं मला वाटलं लाडू झाला असते. आलो बर, त्याला जमत आहे का खायला? भाजी आणली बघ, तिने दिली पिशवी घेऊन जा जाताना. अनारसी बनवली ती काय? दे मग मला दे अनारसी. चला अनारसी खायला मिळालं. मला वाटलं लाडू बी झाला असत, पण लाडू काय झालेला नाही. चला चला चला. तर मी आलो टेंभुर्णीला, तो पुष्पक मंगल कार्यालयामध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. आई तात्यांसोबत आलो मी इथं, त्यांना इथं हे कार्यालय अशा पद्धतीनं. शीतला यायला किती वेळ लागेल? ते अर्धा तास लागेल का? बर, कार्यालय मोठं आहे गो. कुर्टवाडी ते टेंभुर्णी रस्ता लय खराब झालाय. इतकं धड 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 रस्ता आहे, पाठ दुखायला लागते इतका बेकार रस्ता झालाय. रस्त्याचं काम चालू आहे, आता किती दिवस लागते ते काय माहिती. तसं टेंभुर्णीला जायचं जास्त प्रसंग येत नाही, पण असंच अजून मधून कधी जावं लागतं. तर घरी जाऊ आता. तर आलो आपण इथं आपल्या शेतामध्ये. आता गायींची जागा एकदा बदलू. जवळजवळ 40-45 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे. खाऊन टाकलं सगळं इथं, दुसरीकडे बांधू आता. गट्टूला आणि डॉनला एक सवय आहे, बाहेरनं लांबणं आलं ना तर अंगावर उड्या मारतात, म्हणजे पुढचं पाय ना छातीवर ठेवते, त्याच्यामुळे पॅन्ट शर्ट खराब होतो. ते पट्टू थांब देतात, बास बास. त्यांना असं वाटतं की मालक लय दिवसात न परत आला इथं तरी असला तरी, त्यांना ते समजत नाही बरं का. पण कपडे खराब होते ते, आणि कपडे काय मी धुत नाही. खराब केली वाटते ही काय? मग ते डॉनने उडी मारली अंगावर माझ्या. हा चल, भुका लागली, आता जेवण करून घेऊ. जेवण झालं का? काय काय केलं या जेवणामध्ये? पालकाची भाजी भाकरी आणि चला मॅडम. तर पालकाची भाजी मस्त पैकी, हिरवी गार आणि ज्वारीची भाकरी
पापड तेवढा भाज की त्याला काय असलं विचारावर भाजा भाजा एक पापड भाजा काहीतरी लागतं आपल्याला तोंडी लावायला आता शेंगदाणा खात होतो शेंगदाणा बंद केलं मी नको म्हणलं शेंगदाणा पापड आता रोज एक पापड नाहीतर कांदा तहान लागले की गाय बरोबर पाण्यावर निघते ते पाण्यावर निघाले ते बरोबर बेंदला जातील आता तिकडचंच पाणी त्यांना प्यायला आवडतं पटांगणातलं डॉन गायचं दाव ओढतोय गायीला काय पुढं जाऊनच द्यायला डॉन त्याला मजा वाटते पण तिला वड बसते ना हे डॉन ते अजून तसंच चालू आहे गायच थांबली ही कोळस पक्षी गायीवरनं हलतच नाहीत गायीच्या पाठींवर बसते तर गाय चालताना गवतातनं जी किडं उडते तर किडं उडलेले किडं ते खाऊन टाकतात त्यांचं पोट भरतं हे निसर्गचक्र कसं आहे बघा या निसर्गामधल्या प्रत्येक पक्षाला प्राण्याला एकमेकांची गरज असते गायीला गवताची पक्ष्यांना गायीची तिकडं लांब गट्टू आणि डॉन हरणं ताणतोय हरणं आज 15-20 हरणांचा टोळका आलं इकडं हे वा नाही दिसत नाही कॅमेरामध्ये डॉन मागं पळतोय चिखलामध्ये हरणांना पळायला येत नाही हरणं पळायला लागले की त्यांचं पाय असं लाकडासारखं असते ते खाली जमिनीत बुडतात आणि कुत्र्यांना लांडग्यांना ही एवढीच वेळ असते शिकारीची बरोबर हरणं सापडते कारण की चिखलातनं पाय जर वेळेस बाहेर काढाय त्यांना जमत नाही त्याच्यामुळं हरणं शक्यतो चिखलामध्ये शिरत नाही ते पण कसं काय चुकून आहे ह्या वेळेस इकडं आलेत काय की ह्या भागात हरणं उन्हाळ्यात असते ते पावसाळ्यात इकडं थांबत नाही ते पावसाळ्यात माडरानाकडे पळतील या इथं पाणी प्यायला लई आवडतं ह्यांना सावकास 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 ते पळापळी करणार पळापळी करणार का सावकास गायींना पाणी पाजलं आज लई पळवलं गायींनी मला हा 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 चला रनिंग झाली माझी नाहीतर मी असं काय पळणार आहे पळू वाटत नाही गायींच्या मागं पळावंच लागतं नाही तर गायी कुणाच्या तरी पिकात जाते त्या घुसतेले खुडदूस घालून टाकते ते पळवलं मी गट्टू आज हरणाच्या मागं लई पळाला हरणं सापडणं शक्य नाही रॉटवाईलला तर नाहीच नाही त्यांना जास्त पळणं होत नाही देशी कुत्री पळते तरी मी आजपर्यंत बरीच देशी कुत्री पाळली होते तर त्यातल्या काही कुत्र्यांनी ससं धरलं ते सशांना ताणून पकडलं काही कुत्र्यांनी हरणांना सुद्धा पकडलंय हरणांची पिलं मोठी हरणं सापडत नाही ते लई पाळते ते पिलं कुठली सापडते ते नुकतीच हरिंद्र येली असेल आणि तिचं पिलू लहान असलं मग ते दग्याने सापडतं कुत्र्यांच्या तावडीत नाहीतर तसं ते सापडत नाही आईच्या मागं पळत राहतं टिपका 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 पाऊस चालू आहे मग ऊन पडलं होतं पण आता परत पाऊस चालू झाला तर मित्रांनो आपण निघालो आता खाली तुरीच्या रानात आपल्या ती गेली तुरी खुरपायला म्हटलं चला थोडा वेळ आपण पण तुरी खुरपू लागावं कारण पाऊस काय वापसा द्याय नाही सारखाच पडतोय आदनमधनं ते काम करून घेणं बी लय महत्त्वाचं आहे नंतर रानात तण लय होते तण झालं की मग पिक येत नाही नीट अशी अडचण आहे या तण कणाकणा वाढायला लागले रानात ठीक आहे हिनं दोन वळी जवळजवळ खुरपले की अर्ध्या नाही नाही कडलं गेले की इकडं राहिलंय जरा ओला असल्यामुळे इकडं जिथं वलं नाही तिथनं खाली दोन वळी जवळजवळ नेहल्या खुरपी तिने आणि ती वाकून खुरपते बसून नाही वाकून तीन पटीनं काम उरकतं तशी लय काम करते बरं का ती जबरदस्त नाही बघा हे सगळं खुरपतच नेलं आहे तिनं दोन वळी अजून आणि ही लय वेळ नाही पाऊन तास लय झाला असेल पाऊन तासात तिने तुरी आपल्या चांगल्या दिसायला लागली आता पाळी घालताना माती पडलेला फायदा झाला की अगं आहे ना तण मरून गेलं की सगळं ह्याच्या पुढातलं
हा पण जिथं जिथं माती पडली तिथं तन मेल गे जबर फास्ट ग्रुप लग कसला स्पीड आहे आता मी होतो तेव्हा मध्ये दिसतो मी चालत चालत आलो तर तू पळत पळतच खरप ती बघा इथं खुरपण्याचा वेग बघा कसला स्पीड आहे बघा हा हित जरा हाय आता तन जरा तर बसू का मग मी इकडलाच नाही हो म्हणतोय का मी असं आत मधन आता ही जी तन आहे का इकडं पदरच नाही हा बसू का मी चिटकलं कस काय परत कस काय चिटकलं ग परत पाऊस आला का संध्याकाळी पाऊस नव्हता हो त्याला अजून एकदा हात फिरवावं लागेल काय खुरपणा तर मित्रांनो चला ही खुरपून घेऊ आता तुरी बद्दल काय म्हणायचंय तुला चांगली आहे ना चांगली वाढ तर चांगली दिसते मला पिवळी नाही काय नाही पाणी नाही दिलं तिथं बरं झालं बरं का नाही तर तूर पिवळी चुटक पडली असते बर काय करावं म्हणते मी तू फक्त कोळपी फिरवायचं चालेल आता तू कोळपीच फिरवली होती का म्हणून तर एवढ्या फास्ट पळत आलती बर पाऊन तसा तिने दोन गोळी कस काय फिरवलं होतं कडाने कसं का असताना पण उरकलं ना काम काम केलं घ्या एका बाईचं इळाचं काम तू पाऊन तासात केलंय लागतंय तेवढं बाईला तेवढं लागतंय दोन वळी होत नाही त्या नाही ते होत ना नाही ते होत अशातच मी म्हणतो पटकन खोरप हे तिकडून बसा तिकडून तिकडेच बसू आता हा तिकडेच बसायचं ना खोरप आपलं ते कोळप फिरल ना तिकडं फिरतय मी फिरवलंय की आता तिकडल्या बाजूला तिकडे जरा चोपान आहे नाही ती असं शेजानी जाऊ आता त्या कडावर नको आता इकडे तिकडे शेजानी तोवर तिकडलं माजल गेले गावात नाही काय होत नाही आणि माजलं तर ते धरा येत आहे बर नुसतं पाळीने बी काय होत चिटकतय मागं तो खाती बघायला की चिटकलंय बारक बारक आता ही धरा आल्यासारखा असं ढिगारा घाला येते चालेल चला असं कोळपाय चालू आहे आणि त्या फासायला काय होते गवत वसन लागतंय वसन मानाय त्याला हा उरकते दिवसाचं काम तासात होत ही काय असं काय होत आहे असं मधन गवत राहत हा आणि ही एवढंच गवत आपल्याला काढायचं आता हिकडे खुरपाव लागत होत ते हिकडे खुरपाव लागत होत खुरप फिरवावं लागत होत ते कोळप्याने जात आहे ठीक आहे आणि आबाळ वारो मरणाच आहे वसन मात्र सारखं काढावं लागते वसन काढावं लागते तीच मेहनत आहे म्हणून तर खुरपाई ठरवलं होतं पण काय करता उरकते असं ही काय बघा की आता ही चौथी वळ आहे आता माझी खुरपाईची नाही तर दिवसभर बी चार वळी होत नाही त्या तीन सुद्धा होत नाही ते चार तर सोडूनच द्या चालू आहे त्यांचं काम माझं काम मंडळी सगळेजण जेवायला या जेवण मी जरा आधीच केलंय सकाळचीच भाजी खाल्ली मी पालकाची दुसरी भाजी होईपर्यंत मी काही थांबलो नाही मला भूक लागली होती आणि यांनी केली आता बटाट्याची भाजी बरोबर का बटाटा एक लय आवडतो बरं का बटाटा कोणाला लय आवडतो अरे खा की पापड चांगलं असतं उडदाच पापड आहे ते का खाल्ला का मग आता खाल्ला मग का टोचतोय काय सकाळ संध्याकाळी एक एक खायचा कोण राहिले सुचिता चला गे ती मूग आता तुला भिजू डाळ करणार का ती बर होईल वातावरण तयार ऊन पडल्याशिवाय पावसाळ्यात आता उन्हाच्या अपेक्षाच करायची ना पाऊस सारखाच असंच राहणार एवढं फुकाचं असत सासू सुनाचा
एक मन आहे ना पूक आणि चाकरीच्या गड्याला सुख, म्हणजे पूक नक्षत्र चालू झालं की बिर 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 पाऊस सारखा चालू होतो. राहणार काम करायला चाकरीचं घडी, म्हणजे कामाला ठेवलेलं घडी असेल त्याला चाकरीचं घडी म्हणायला ना. दुसरं काय काम करायचं येत नाही ना पावसात, दार धरायची गरज नाही, वरून पाऊस पडतोय त्याला हसू येत आहे. कशामुळे हसू येत नाही सांगितलं, छत्री देऊन टाकली का तिची त्याला दिले ना तुला जायचं आहे कोणाच्या चालाने कामाला, जा रे महिनाभर तेवढं का ना पूक लागला की जा आरामशीर पैसे मिळते तेवढं. नाही का त्याला आपलं मराठी सण चालू झाले की चाकरीला राहावं लागतं, गुढीचा पाडवा. गुढीपाडवा पाडव्याला चाकरीला आणि पाडवा झाल्यावर संपते चैत्र महिन्यात. ही पाडवा ते पाडवा एक साल असत आणि अधिक महिना लागल्यावर तर वाटच लागली त्याची एखाद्या गड्याची एक महिना एक्स्ट्रा. पहिलं काय माहिती पहिले लोक कशी करत होती, पण आताची लोक म्हणते महिना वाढवून नाही नाही वाढवून इंग्रजी महिना इंग्रजी महिन्यात नाही पण मराठी महिन्यावर होत ना पहिलं. हा पहिलं मराठी महिन्यावर होत खरं. आताचे लोक म्हणते एक महिना वाढवून आला पैसे सुद्धा वाढवून द्या, अहो 15 मिनिटं काम केलं तर म्हणते ती आम्ही वर टाइम केलंय पैसे. नाही नाही हे बघ कष्ट केलेलं तर मोबदला सगळ्यांना मिळला पाहिजे तसं नाही काय. पहिलं जरा थोडं मजुरांवर अत्याचार झालेला आहे. पहिलं म्हणजे एक 60-50 वर्षाच्या पुढच म्हणजे आधीचा काळ नाही मला माहितीये. आमच्या 50-55 आजी माझी आई कामाला जायची का त्यावेळेस सकाळी 9:30 आजी कामाला पाटील लागायची, माझी आई जायची त्यावेळेस 10 लागायची पाटीला. आता 11 वाजल्या तरी बाया पत्ता नाही, घड्याळकडे बघून 4 वाजल्यापासून घड्याळ चालू असतो सारखं मोबाईल वर रिंग वर रिंग वाजत काय म्हणते त्याला रिंगटोन. आणि 5 च्या आधी तर सुट्टी. पहिलं जरा थोडस ना लोकांकडे पैसे नसायचं, लोकांकडे पैसे नसायचं लोक काम करायचे त्या टायमाला. पण मालक वर्गाने मजूर लोकांना त्रास दिलेला त्या टायमाला. आता आता कोणी त्रास सहन करून घेत नाही, कोणी कुणाचा ऐकून बी घेत नाही. काळ बदलत असतो, परिवर्तन हे निसर्गाचा नियम आहे. बरोबर का? तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ? असं एकंदरीत आमचं जीवन चालू असतं आणि मला तर माझं जीवन लय आवडतं. कष्ट करायचं, खायचं प्यायचं, निवांत राहायचं, दगादिगीच्या जीवनात मला तर जमणार नाही. मला शहरात राहायला खऱ्याने जमणार नाही, मी असमर्थ आहे. म्हणजे माझ्यात तेवढी पावर नाही, माझ्यात तेवढी शक्तीच नाही, शहरामध्ये मी राहूच नाही शकणार. जी माणसं शहरात राहतात ती एकदम ग्रेट आहेत, कारण की त्यांच्यामध्ये सहनशक्ती जबरदस्त आहे, माझ्यात एवढी सहनशक्ती नाही. शहरात राहायचं सोपं आहे बरं का, शहरात राहायचं लय अवघड आहे. तर मित्रांनो असो, कोण मी तर नाही राहू शकणार बाबा, तू सुद्धा नाही राहणार. आता ही कसं आहे, एकदा तिकडे गेलं आणि तिकडं रमलं ना माणूस शहरामध्ये, तर माणूस तिकडंच रमून बसतो. दूर नाही तसं नाही बाबू, सगळ्या कुणी आवर्जून जात नसतं. प्रत्येक जण आपापल्या गरजा भागवायसाठी शहरात गेलेलं असतं, पोटापाण्यासाठीच गेलेलं असतं. शेतीमध्ये एवढं पिकत नाही सगळ्यांना माहीत आहे. आणि शेती आता असं काय एक एक जणाने अशी कमेंट केली होती की तुम्ही शेती जर का एकदम व्यवस्थित केली आणि एकरामध्ये जर का 40 क्विंटल मका जर काढली तर तुम्हाला शेती का नाही परवडणार. बरं ठीक आहे, आपण गृहित धरू की मला 40 क्विंटल निघली आणि मला 40 क्विंटल निघली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 40-40 क्विंटल एकरात मका निघले, तर त्या मकाचा भाव काय राहील, एवढा माल करायचा काय? तर ही लय मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटतं तसं ही नसतं, ही दुनिया आपली तरसे चलती है. हां असा याचा नियम आहे, असा वेगळाच आहे. आवक भरपूर झाली, काल परवा टमाट्याला कुणी विचारत नव्हतं, आज टमाटा काय भाव चालू आहे बघा. म्हणजे जर तुमची आवक वाढली तर मालाचा भाव डाऊन होते, तर आवक वाढली तर मालाचा भाव डाऊन होते, आणि आवक कमी झाली की मग मालाचा भाव वाढते, असंच आहे. तर असं असतं शेती. शेतीत टमाटा पिक नाही, पिक नाही म्हणजे उन्हाळ्यात आला ना त्यामुळे भाव वाढला ना, असं झालं. तर असं आहे बघा मित्रांनो शेतीच. तर तुम्ही जिथं असाल तिथं सुखी राहा, आनंदी राहा, समाधानी राहा, हीच मला वाटतं. सगळ्यांनी सुखी राहावं, आनंदाने राहावं, बस. जास्त अपेक्षा करू नका, मस्त राहावा.
आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. जय गुरुदेव दत्ता.